माय इंग्लिश बुक स्टैंडर्ड 5th, गो एंड कम, पेज नंबर 63। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 63 वरील गो अँड कम हा पाठ पाहणार आहोत। लिसन केअरफुली अँड रीड विथ मी। लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा। वन्स देअर वॉज अ लिटिल बॉय। एकदा एक लहान मुलगा होता। ही लिव्ड इन अ प्रिटी लिटिल कॉटेज। तो एका छोट्याशा सुंदर घरात राहत होता। कॉटेज म्हणजे असं घर ज्याच्या आजूबाजूला बाग बगीचे असतात, तलाव असतो आणि हे शहरापासून दूर एकांताच्या ठिकाणी असते। There was a lovely garden around the cottage. घराभोवती सुंदर बगीचा होता। Different kinds of plants grew in the garden. बागेत वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती। So there was a lot of work to do there. त्यामुळे बागेत करण्यासाठी खूप कामे होती। Water the plants every day. दररोज झाडांना पाणी देणे। Give manure from time to time. योग्य वेळेवर खत देणे। Cut and prune the plants at the right time. योग्य वेळेवर रोपांची छाटणी करणे। Weed the garden. बागेतील तण काढणे। Clean the garden. बाग स्वच्छ करणे। Everybody in the little boy's family helped to take care of the garden. छोट्या मुलाच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती बागेची काळजी घेण्यास मदत करत होते। The boy had a very strict uncle. मुलाला एक काका होते जे खूप कडक स्वभावाचे होते। He believed in hard work and discipline. ते मेहनत आणि शिस्तीवर विश्वास ठेवायचे। One day the boy was playing around in the house. एके दिवशी मुलगा घरात आजूबाजूला खेळत होता। Little boy, said the uncle, your garden needs weeding. Don't play around. Do some work. Go now and weed the garden. काका म्हणाले, छोट्या मुला, आपल्या बागेला खुरपणीची गरज आहे। अवतीभवती खेळू नको, काहीतरी काम कर। आता जा आणि बागेत खुरपणी कर। द लिटिल बॉय डीड नॉट फील लाईक वीडिंग दॅट डे। छोट्या मुलाला त्या दिवशी खुरपणी करण्याची अजिबात इच्छा नव्हती। I can't do it, he said. मी हे नाही करू शकत, असे तो म्हणाला। Oh, yes, you can, said the uncle. हो, तू करू शकतो, असे त्याचे काका म्हणाले। Well, I don't want to, not just now, said the little boy. छोटा मुलगा म्हणाला, हो, पण मला आत्ताच ते काम करण्याची इच्छा नाही। But you must, said the uncle. Don't be naughty, but go at once and do your work. This is an order. Get up and go. काका म्हणाले, पण तू केलंच पाहिजे, होडकर बनू नको। एकदा जा आणि तुझे काम कर, ही माझी आज्ञा आहे। उठ आणि जा। द लिटिल बॉय फेल्ट सॅड। लहान मुलाला खूप वाईट वाटलं। अंकल इज सो अनफेअर, ही थॉट। काका खूप वाईट आहे, असा त्याने विचार केला। हिज चिन बिगॅन टू वॉबल। ही हॅड अ लंप इन हिज थ्रोट। हिज आईज वेल्ड अप।
त्याची हनुवटी हालू लागली, त्याचा कंठ दाटून आला, त्याचे डोळे पानावले. जस्ट देन हिज मदर वॉक्ड इन. त्यानंतर लगेच त्याची आई आतमध्ये आली. व्हॉट्स द मॅटर लिटिल बॉय, शी आस्क्ड. व्हाय डू यू लुक सो अनहॅपी, तिने विचारले. काय झाले छोट्या मुला, तू इतका दुःखी का दिसत आहेस? अंकल टोल्ड मी टू वीड द गार्डन, सेड द लिटिल बॉय. छोटा मुलगा म्हणाला, काकाने मला बागेची खुरपणी करायला सांगितले आहे. ओ, सेड हिज मदर, व्हॉट फन दॅट विल बी. I love to weed and it is such a fine day. Can I come and help you to weed? त्याची आई म्हणाली, अरे वा, ती मज्जा आहे त्यात. मला खूप आवडते बागेची खुरपणी करायला. हा खरच खूप छान दिवस आहे. मी येऊ शकते का खुरपणी करण्यासाठी तुझी मदत करायला? Why? Yes, said the boy. छोटा मुलगा हो म्हणाला. So the boy and his mother went outside. मुलगा आणि त्याची आई बाहेर गेले. They weeded the garden. त्यांनी बागेची खुरपणी केली. They had very good time together, working and chatting and laughing. त्या दोघांनी एकत्र मिळून काम करत, गप्पा करत आणि हसत खूप छान वेळ घालवला. रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड. खालील शब्द मोठ्याने वाचा. प्रीटी, लिटिल, कॉटेज, डिफरंट, वोबल, मॅटर, अनहॅपी, चॅटिंग. Answer the following questions. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. How many peoples are there in the story? गोष्टीत एकूण किती व्यक्ती आहेत? There are 3 peoples in the story. Who are they? ते कोण आहेत? Answer. Uncle, little boy and mother. What body parts are mentioned in the story? गोष्टीत कोणत्या अवयवांचे वर्णन केलेले आहे? Answer. Chin, eyes and throat.